नमस्कार मंडळी, ऑनलाईन माडामध्ये मी बाबासाहेब लोंढे आपलं मनापासून स्वागत करत आहे. आपण आता आहोत माडा तालुक्यातील ऊसाचा पट्टा असलेल्या उंदरगाव मध्ये, आणि आपल्यासोबत आहेत उंदरगाव मधील ज्येष्ठ नेते रामकाका मस्के, ज्यांची नुकतीच शरद पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आपण त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करूया. काका, काय सांगाल? विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर माडा विधानसभा मतदारसंघामध्येही विधानसभेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत, आणि अनेक इच्छुक चेहरे यांनी आता मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. आपण काय सांगाल की जे इच्छुक चेहरे आहेत त्यापैकी आपली पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल आणि काय चित्र असेल माडा विधानसभेचं, काय सांगाल? कालच माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कालच माझी नियुक्ती झालेली आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, शिवसेना उभाठा आणि काँग्रेस आय या तीन पक्षाची महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे, आणि या आघाडीच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील विधानसभेच्याही निवडणुका लढविल्या जाणार आहेत असं आम्हाला वरून आदेश आलेले आहेत. माडा विधानसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तर माडा विधानसभेच्या उमेदवारी बाबत ज्येष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय विजयदादा, आणि नुकतेच या माडा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यसिंग मोहिते पाटील ह्या माडा विधानसभेच्या उमेदवारीबाबत जो काही निर्णय घेतील तो ह्या माडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते मान्य करतील, आणि एक दिलानं आणि एक जीवानं राष्ट्रवादी किंवा जो कोणी उमेदवार पवारसाहेब देतील, आदरणीय विजयदादा देतील, त्यांच्यासाठी ते झटून काम करतील आणि विजयसिंग खिचून आणतील याबाबत मला खात्री आहे. तर हे होते रामकाका मस्के, ज्यांनी सांगितलं की पक्षाचा आदेश जो येईल त्याच्यासोबत काका आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील. सभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आणि रणधुमाळी सुरू आहे. काय सांगाल एकंदर विधानसभेसाठी माडा मतदारसंघातून कुठला चेहरा असावा त्याबद्दल काय सांगाल? प्राध्यापक शिवाजीराव सावंतराजा गट घरातील उमेदवार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत, आता जर नाही झाला आणि सावंतराजा अनुषंगानं जर माहितीचा उमेदवार ठरला तर आम्ही त्याच्या पाठी. नमस्कार मंडळी, आपण आता उंदरगावमध्ये आहोत आणि उंदरगावमध्ये बरेच तरुण कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेले आपल्याला दिसत आहेत. उंदरगावमधील गणेश चव्हाण हे तरुण आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहे, लोकसभा संपल्यानंतर आता गावागावामध्ये गल्लोगल्ली सगळीकडे विधानसभेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर माडा विधानसभेसाठी सुद्धा जोरदार हालचाली दिसू लागलेल्या आहेत. अनेक चेहरे माडा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता आपल्याला माहीत असेल, आपण पेपर वाचत असाल किंवा अनेक बातम्या पाहत असाल, या बातम्यामधून जे चेहरे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत या चेहऱ्यापैकी आपली पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल, काय सांगाल? आमची पसंती सर्व तरुणांची माडा तालुक्यातील रणजित भैया शिंदे यांच्याच पाठीमागे असणार आहे. कारण आपण जर बघितलं तर युवकांचे बरेच प्रश्न त्यांनी सोडवण्याचा या ठिकाणी ध्यास घेतलेला आहे, ते सोडवतही आहे. युवकांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत शिक्षणाचे असतील किंवा नोकरी संदर्भातले असतील. शिक्षणाच्या संदर्भामध्ये शिक्षण संस्थासुद्धा त्यांनी आता सुरू केलेले आहेत. नाविन्यानं त्यांनी इंग्लिश मिडियमसुद्धा आणलेला आहे. लोकांनासुद्धा रोजगार मिळावे असेल किंवा टेक्निकली ज्या काही गोष्टी असतील अवेलेबल करण्यासाठी ते वारंवार शिबिरंसुद्धा घेत आहे. त्यामुळे आमची ताकद ही रणजित भैया शिंदे यांची पाठिंबा आहे. बरोबर, एकंदर यांची पसंती रणजित भैया यांना आहे असं सांगत आहेत. मात्र रणजित भैयांची उमेदवारी किंवा बाबंदादाची उमेदवारी याबद्दल संदिग्धता आहे, काय सांगाल? त्याबद्दल जे दादा ठरवतील आदरणीय दादा जे ठरवतील ते आम्ही त्यांच्या निश्चितपणे काम करू, आणि माडा तालुक्याची जनता आहे हे उमेदवार डायरेक्ट कोण आहे हे बघूनच मतदान करतं. त्यामुळे दादा कुणीही जर उभं केलं किंवा दादा स्वतः जर उभं राहिले तरी सातव्यांदा बोलायला हा शिंदे करण्याचाच आहे. काय सांगाल की गेल्या काळामध्ये बबन दादांच्या माध्यमातून की आता जवळजवळ 30 वर्ष झालं आपण जाणताय की माडा विधानसभेवर बबन दादांची माडा तालुक्यामध्ये एक हाती सत्ता आहे, मात्र जो विकास आहे तो विकास थेट ग्राउंड लेवलला आलेला आहे का? म्हणजे गावागावामध्ये काय विकासाच्या योजना पोहोचलेल्या आहेत किंवा थेट उंदरगावात बोलायचं झालं तर उंदरगावामध्ये काय विकास कामं दादांच्या माध्यमातून झालेले आहेत, काय सांगाल? निश्चितपणानं उंदरगावमध्ये सुद्धा मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा
या सर्व सुविधांचं बीज जे आहे ते आदरणीय दादांच्या मार्फतच या गावामध्ये रोवलेलं आहे. आज जर तुम्ही बघितलं तर आज हा उंदरगावचा सर्व परिसर हा तुम्हाला जो केव्हा दिसतोय तो केवळ आणि केवळ दादांच्या मार्फतच झालेला आहे. कारण ज्यावेळेस 30 वर्षापूर्वी जर आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी पिण्याचं पाण्याचा सुद्धा प्रश्न होता. आज पिण्याचा प्रश्न तर सुटलेलाच आहे, परंतु सर्व इथली जी धरणी माय आहे ती सगळी हिरवी झालेली आहे. त्यामुळे निश्चितपणाने सिन्या जोड तालवा जो आहे बोगद्याचा त्याचा सुद्धा या गावाला निश्चितपणानं परिणाम झालेला आहे. त्याच त्या शेतीवरतीच आधारित दुग्ध व्यवसाय जो आहे आता त्याचं चेअरमनपद सुद्धा आदरणीय भयांकडेच आहे. तर त्याचे भाव असतील किंवा त्याच्या ते काही इम्प्लिमेंट्स असतील योजनांचे असतील त्या निश्चितपणानं आदरणीय भयांचं उच्च शिक्षण असल्यामुळं हे रणजित भयामुळं या ठिकाणी दराला दुधाचे दर असतील किंवा ज्या सर्व काही गोष्टी आहेत त्या निश्चितपणानं भयामुळं या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठिंबा उभं प्रामुख्यानं उंदरगावमध्ये विकासाच्या अशा कुठल्या योजना प्रामुख्यानं राबलेल्या आहेत की ज्याचा थेट सामान्य माणसाला सामान्य शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना शेतमजुरांना लाभ झालेला काय सांगाल? सर्वात महत्त्वाची जर योजना या गावाला काय असेल तर या गावची बहुतांश जमीन ही पाण्याचा निसर्ग न होण्यामुळे जवळपास 4 फूट नैसर्गिक आरोग्य जमीन होत होती. त्याचं भैयासाहेबांनी रणजित भैयांनी बाहेर जाऊन अभ्यास करून या ठिकाणी गावची एक जमीन निवडली, तिथं क्षेत्र निवडलं आणि आज त्या जमिनीचा प्रकल्प या मानातलेखाच्या उंदरगावमध्ये त्यांनी सर्वप्रथम करून दाखवलं आणि तो आज यशस्वी झालेला आहे. आणि जवळपास त्यामुळं गावातली 100 एकर जमीन जे 4 फूट होणार होती ती वाचले हा सर्वात महत्त्वाचा आणि दीर्घरूपी असा हा परिणाम भैयांच्या मार्गदर्शनाखाली या गावाला झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणानं या ज्या जमिनी वाचल्या आहेत त्या रणजित भैयांच्या उपक्रमामुळे वाचल्या आहेत असं आम्ही सांगतो. त्यामुळं हा सर्वात महत्त्वाचा घटक या ठिकाणी उंदरगावसाठी फायद्याचा ठरलेला आहे भैयासाहेबांना. त्यांनी सांगितलेलं आहे रणजित भैया शिंदे यांच्यासोबत ते असणार आहेत कारण विकासाचं विजन असलेलं नेतृत्व रणजित भैया आहे असं गणेश चव्हाण यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते आहेत रवी बाप्पा. बाप्पा काय सांगाल, ऑनलाईन माढामध्ये आपलं स्वागत आहे. माढा विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, म्हणजे एकंदर महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, पण सगळ्यात वेगवान हालचाली माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि दरवेळीप्रमाणे माड्याचा तिढा हा वाढत चाललेला आहे. एकाएका पक्षातून अनेक नेते इच्छुक आहेत, मात्र या अनेक इच्छुकांपैकी आपली पसंती माड्याचा भावी आमदार म्हणून कुठल्या चेहऱ्याला असेल काय सांगाल? माड्याचा विधानसभा तरुण आमदार कारण आपल्या ज्या प्रमाणात मतदार अडचणी झालेल्या होत्या त्याचप्रमाणे आता सुद्धा दूधसंघ अडचणीतच आहे. त्याचे चेअरमन रणजित भैया शिंदे आहे. तर हा दूधसंघ वरी व्यवस्थित सुस्थितीत आणायचं फक्त रणजित भैयाने सांगितलं. याशिवाय विकासाचं व्हिजन म्हणून म्हणजे नेमक्या काय योजना राबवलेल्या आहेत, म्हणजे दादाच्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये असेल किंवा भैयासाहेबांच्या माध्यमातून असेल थेट उंदरगावसाठी काय योजना राबवलेल्या आहेत की ज्या दीर्घकालीन लोकांसाठी लोकउपयोगी ठरलेल्या आहेत काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा, एक रस्ते पाणी वीज या सगळ्या सुविधा बऱ्यापैकी त्यांनी डेव्हलप करीत आणलेल्या. हा दुष्काळी पट्टा होता आमचा, 30 वर्षापूर्वी आमच्या भागामध्ये तुरी हरभरा आणि ज्वारी आज याच ठिकाणी हजारो शेतकऱ्यांचे ऊस हजारो टन ऊस कारखान्याला चालले आणि त्या संदर्भात जर बोलायचं म्हणलं दराविषयी तर तिथे ते नंबर जर सरासरी झाला तिथे नाही हे झालं. पण याशिवाय थेट उंदरगावसाठी विकासाच्या दीर्घकालीन योजना काय राबवलेल्या आहेत, आता भीमासेना जोड कालवा झाला याच्याशिवाय थेट ग्राउंड लेवलला म्हणजे गावामध्ये विकासाच्या काय योजना राबवलेल्या आहेत काय सांगाल? गावाकरिता काय आमची ज्यावेळी पार्टी होती त्या संदर्भातारी कॉन्क्रीट रस्ते पाणी पुरवठ्याची योजना व्यवस्थित केली, 6-7 बोर मारले होते. काका काय सांगाल, विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, विधानसभा लढवण्यासाठी अनेक चेहरे इच्छुक आहेत, माड्याचा तिढा वाढत चाललेला आहे, माड्यात एकाच पक्षातून अनेक नेते मंडळी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, माड्याचा तिढा वरिष्ठ नेते मंडळीची सुद्धा डोकेदुखी करणारा ठरतो की काय अशी परिस्थिती आहे. मात्र माड्यातून कधी नव्हते अशी विधानसभेसाठी इच्छुकांची बाहुगर्दी झालेली आहे काय सांगाल? या सगळ्या चेहऱ्यातून तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल काय सांगाल?
व्यक्तिगत माझ्यासाठी बोलायचं म्हणलं तर मी नंदाई साठे नामते पसंती आहे. काय सांगाल, काय करा? कारण त्यांचा नवीन चेहरा, स्वच्छ चेहरा, प्रामाणिक चेहरा, माढा नगरपंचायतीचं भरगच्चं काम आणि जनसंपर्क आणि खेड्याच्या कडेने त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे आणि त्यांचं काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे. प्रत्येक माणसाला योग्य पद्धतीनं त्यांच्या ताकदीनं पोतीप्रमाणे न्याय द्यायची त्यांच्याजवळ कुवत आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला तो चेहरा आम्हाला योग्य वाटतो. आपण आता उंदरगावमध्ये आहोत. उंदरगावमध्ये या ठिकाणी अनेक महिला छानपैकी पाऊस पडून गेलेला आहे आणि छानपैकी गप्पा मारत बसलेल्या आहेत. मावशी, यंदा पाऊस जोरात झाला की चांगला झालाय? तुमच्या उंदरगावमध्ये कसा आहे पाऊस? सिन्हा नदीला पाणी आलं का जोरात? बर बर, म्हणजे यंदा पीक पाण्याचं काय टेन्शन नाही? बर 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 बर. मग शेतात काय आहे तुमचे यंदा? उडीद आणि ऊस आहे. मग पैक्याचीच पीक आहे ती किराणात? हा, म्हणजे यंदा ऊसाचं क्षेत्र कमी असल्यामुळं ऊसाला बी भरपूर भाव मिळणार आहे आणि उडीदाला सुद्धा भरपूर भाव मिळणार आहे. बर बर बर. मग यंदा काय मग जोरात आहे सगळं? आता तुम्ही ऐकलं असेल विधानसभेचं म्हणजे आमदारकीचं इलेक्शन आलेलं आहे, ऐकलंय का काय? नाही, इलेक्शन इलेक्शन कशाचं आहे? आमदारकीचं इलेक्शन. हा, आमदारकीचं इलेक्शन आलेलं आहे आणि आमदारकी लढवण्यासाठी माढा विधानसभा मतदारसंघातून अनेक चेहरे इच्छुक आहेत. आणि मग या सगळ्यांपैकी तुमची पसंती माढ्याचा भावी आमदार कोण असावा? आणि मग तुमची पसंती माढ्याचा भावी आमदार कोण असावा कोणाला असेल काय सांगाल? का बरं, काय सांगाल? म्हणजे तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे? बरं बरं. म्हणजे तुम्हाला नेत्रदान, तुम्हाला नवे डोळे दिले त्यांनी ऑपरेशन करून. हा हा, नेत्रदान अर्थात यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की यांना ऑपरेशन मोफत झाल्यामुळे नवी दृष्टी मिळाली असं तुम्हाला म्हणायचं आहे? हा हा हा, बरं बरं बरं. या ठिकाणी अजून काय भगिनी आहेत, काय सांगाल काकू माढ्याचा भावी आमदार कोण असावा? बर बर बर. का बरं, काय कारण? हा हा हा, तीर्थयात्रेला नेलं. बर 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 बर. आमची मुलं लहान आहे, त्यांचा उच्च शिक्षणाचा प्रश्न आहे सगळ्यात, म्हणजे एक विश्वास आहे त्यांच्यावर की ती प्रश्न मार्गी जाऊ शकतात. आणि अजून काय सांगा? साळुंके साहेब, काय सांगाल की विधानसभेसाठी जे इच्छुक चेहरे आहेत ते आपल्याला माहीत आहे, यापैकी आपली पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल किंवा याबाबत पक्षाचं काय ठरलंय का किंवा पक्षाकडून काय आदेश आलाय का, काय सांगाल? माननीय आमदार प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांनी प्रेरित होत आम्ही या ठिकाणी प्रहारचं काम करत आहोत. बहुंनी मुख्यमंत्र्याकडे या ठिकाणी पेरणीपासून कापणीपर्यंत रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला उत्पादन खर्च आणि 50% हमी भाव द्यावा या प्रमुख मागण्या या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या आहेत. त्याच्यावरती आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतील हे पाहून या ठिकाणी आमचे लाडके नेते बच्चूभाऊ कडू जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करत या ठिकाणी भाऊ महायुतीबरोबर गेले तर महायुतीबरोबर आणि महाआघाडीबरोबर गेले तर महाआघाडीबरोबर आम्ही जाऊन या ठिकाणी भाऊंचं आदेशाचं पालन या ठिकाणी करणार आहोत आणि भाऊ जे सांगतील त्याचं काम या ठिकाणी आम्ही सोलापूर जिल्हाभर या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला माहीत आहे माढा विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि माढा विधानसभा लढवण्यासाठी जे इच्छुक चेहरे आहेत या चेहऱ्यापैकी तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल आणि का? नमस्कार, मी तानाजी मोठे. माढा विधानसभेसाठी आणि भावी आमदार होण्यासाठी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आदरणीय पवारसाहेब जो बी चेहरा देतील माढा तालुक्यातून त्या चेहऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि प्रामाणिकपणे काम करून त्या चेहऱ्याला निवडून आणायचा प्रयत्न करू. मंडळी, आपण आता आहोत माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी आणि आपण बघत आहात किराणा दुकान सुरू आहे आणि किराणा दुकानासमोर अनेक गावातील शेतकरी तरुण या ठिकाणी गप्पा मारत बसलेले आहेत. आपल्याला माहित आहे लोकसभेचं या ठिकाणी लोकसभेची निवडणूक संपलेली आहे आणि आता विधानसभा नुकत्याच जेडपीचं सुद्धा बिगुल वाजतं की काय अशी परिस्थिती आहे. आणि या ठिकाणी
छानपैकी या कट्ट्यावर राजकारणाच्या गप्पांचा फड रंगलेला आहे आणि तरुण कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, आपल्याला माहित असेल की आता विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे, विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, अनेक चेहरे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आपण काय सांगाल की विधानसभा लढवण्यासाठी जे चेहरे इच्छुक आहेत, या चेहऱ्यापैकी तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल, काय सांगाल? तसं बघायला गेलं तर या विभागात रणजित सिंधेला जास्त चान्सेस जास्त दिसतात. त्या पाठीमध्ये काय कारण असेल? विकास. काय सांगाल, म्हणजे विकास पण कशाचा विकास आणि नेमका काय विकास? रस्ते, केवडचा कारखाना, वाड्या वस्त्यावरचे रस्ते, आणि ह्या विभागाचे जिल्हा परिषद विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांनी बऱ्यापैकी ह्या भागात काम केलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांना जास्त चान्सेस आहेत या भागात. तुम्ही काय सांगाल, काय म्हणजे माड्याचा भावी आमदार कोण असावा असा वाटतं? या ठिकाणी दुसरे सुद्धा तरुण कार्यकर्ते आहेत, काय सांगाल माड्याचा भावी आमदार म्हणून तुमची पसंती आता जे इच्छुक चेहरे आहेत त्यापैकी कुठल्या चेहऱ्याला असेल, काय सांगाल? भैया साहेबांना असेल, रणजित भैया शिंदे यांना असेल, कारण का वाड्या वस्तीचे भरपूर कामं केलेली आहेत आणि आमदार गोविंददादा शिंदेमुळे माढा तालुक्यात नंदवन झालेलं आहे, त्याच्यामुळे सर्व शेतकरी आमदार गोविंददादा शिंदे यांच्या पाठीशी आहे आणि पक्षच आमचा रणजित भैया शिंदे आहे. काय सांगाल एकंदर, आपल्याला माहित आहे विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे आणि छान गप्पांचा तुमचा फड बघून आम्हालाही तुमचा तुमची मुलाखत घेण्याचा मोहावर्त आला नाही. काय सांगाल की विधानसभेसाठी जे इच्छुक चेहरे आहेत यापैकी तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल आणि का? भैया साहेब कामं भरपूर झालेले आहेत, त्यात काय वादच नाही. ते मग भैया साहेब 100% आमदारच आहेत, त्यात काय वादच नाही.